नुकतेच नवी मुंबई जिल्हा काँग्रेस प्रवक्ते पदावरून पदमुक्त केलेल्या कामगार नेते रवींद्र सावंत यांना पुन्हा एकदा अपमानाचा घोट प्यावा लागला. नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या नूतनीकरण केलेल्या भवनाचं उद्घाटन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते बुधवारी पार पडलं आणि यावेळी नोंद केलेल्या कार्यकर्त्यांनाच पोलिसांनी आत सोडलं. मात्र कामगार नेते रवींद्र सावंत यांची प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये नोंद न केल्यानं पोलिसांनी त्यांना आत सोडलं नाही. यावेळी सावंत यांनी पोलिसांसोबत हुज्जत देखील घातली. त्यामुळे आधी प्रवक्ते पदावरून हटवल्यानंतर सावंत यांना कार्यालय उद्घाटन प्रसंगी नोंद न करून जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी सावंत यांना पुन्हा एकदा अपमानाचा घोट पाजला असल्याची चर्चा नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी साईनाथ भोईर, नवी मुंबई.